सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाची बाधा वाढतच चालली असून सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील 148 नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या 90 नागरिकांना आज कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. सातारात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या 148 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुणे येथील तपासणी केंद्रामार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार 85 नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. तर कृष्णा हॉस्पिटल यांच्या मार्फत तपासणी करण्यात आलेल्या अहवालानुसार 29 नागरिक हे कोरोनाबाधित आढळले होते. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील अँटीजेन तपासणीनुसार तपासणी करण्यात आलेल्या 21 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. तर खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आलेल्या 13 नागरिकांना, असं एकूण सातारा जिल्ह्यातील 148 नागरिक हे कोरोनाबाधित आढळले असून सातारा जिल्ह्यातील खासगी रुग्णालय व विविध कोरोना केअर सेंटर तसंच सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये यांच्यावर उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरोनाची संख्या सातत्यानं वाढत असली तरी मात्र सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामधून मुक्त होण्याची संख्याही वाढू लागल्यानं सोमवारी दिवसभरामध्ये 90 नागरिकांना कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आलेलं आहे. यामध्ये खंडाळा तालुक्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 11 नागरिकांना कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आलेलं आहे. कराड तालुक्यातील कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 36 नागरिकांना कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आलेलं आहे. सातारा तालुक्यातील कोरोना केअर सेंटर व जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या 15 नागरिकांना कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आलेलं आहे. खटाव तालुक्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 1 नागरिकाला आज कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आलेलं आहे. फलटण तालुक्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 17 नागरिकांना कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आलेलं आहे. वाई तालुक्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 10 नागरिकांना आज कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आलेलं आहे. असं एकूण सातारा जिल्ह्यातील 90 नागरिक कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4561 वर गेला असून सातारा जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या दुर्दैवीरित्या 139 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या 2218 नागरिकांना कोरोनामधून मुक्त करून घरी सोडण्यात आलं असून सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालय व जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 2204 जणांवर उपचार सुरू आहेत. माय मराठी 24च्या माध्यमातून आम्ही देत असलेल्या कोरोना बाबतीतल्या अपडेट तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की सांगा. आमचा चॅनल जर आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा तुमचा हक्काचा चॅनल माय मराठी 24. Acute Institute of Fire and Safety. होय, आजच्या बेरोजगारीच्या समस्येवर सर्वोत्तम उपाय. बेरोजगारीच्या गर्दीत जाऊन बसण्यापेक्षा Acute Institute चा भारत सरकार मान्य फायर अँड सेफ्टी डिप्लोमा करा आणि मिळवा उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी पदवी नंतर सर्वोत्तम करिअर. Acute Institute फायर अँड सेफ्टी कोर्स म्हणजे हाय जॉब वेकन्सीज, हाय सॅलरी, हाय स्टेटस आणि जॉब सिक्युरिटी. पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत इन्स्टिट्यूट. 2011 पासून भारत व अखाती देशात फायर आणि सेफ्टी ऑफिसर्स देणारे एकमेव इन्स्टिट्यूट. Acute Institute मध्ये आहे थिअरी बेस्ड प्रॅक्टिकल देणारे तज्ञ शिक्षक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तसेच एअरपोर्ट इत्यादीवर नोकरी मिळेपर्यंत नोकरी सहाय्य. आमचे ब्रांचेस सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक. तर अजून माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा 9503111677 किंवा 8600009649. मग आजच आपला